तर एकीकडे बारामतीच्या या सगळ्या लढाईबद्दल सगळीकडे चर्चा सुरू असताना प्रचाराचा हा शेवटचा दिवस असा गेला आणि तिकडे अजित पवारांनी मग रोहित पवारांची नक्कल केली, त्यावर रोहित पवारांनी ट्विट करत त्याला उत्तर दिले. पाहूया या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, अजितदादा तुम्ही माझी ऍक्टिंग केल्याचं समजलं, पण ईडीची नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यातील अश्रूप्रमाणे माझे मगरीचे अश्रू नाहीत. माझ्या डोळ्यातील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर साहेब जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत आणि त्यासाठी विचार काळीज जिवंत मन आणि अंगात माणूस पण असावं लागतं, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.